मैदान प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रत्येक उमेदवार हा आपला वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. राहुल शेवळे आहेत दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार, ते प्रचार करत आहेत. मोठीच्या मोठी बाईक रॅली त्यांनी काढलेली आहे. अनेक लोक, विविध धर्माचे लोक यामध्ये सहभागी झालेले आहेत. शेवळेसाहेब, या बाईक रॅलीच्या माध्यमातून काय सांगायचं? या बाईक रॅलीच्या माध्यमातून मी लोकांना हे सांगणार आहे की मी आज बुलेट चालवत आहे आणि बुलेटच्या स्पीडनेच दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा मी विकास करणार. भविष्यात माननीय पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे बुलेट ट्रेनचं, ते पण साकार होणार आहे पुढच्या 5 वर्षात. आणि गेल्या 10 वर्षात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत, ते येणाऱ्या 5 वर्षात या बुलेट स्पीडने आम्ही काम करून लोकांचा विकास हा बुलेट स्पीडने आम्ही करू. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुमच्यासाठी सभा घेतली होती, तुमच्या या मतदारसंघामध्ये होती, किती फायदा होईल? खूप फायदा होईल. काल दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात ही सभा झाली आणि या सभेमुळे एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि काल एक ती ऐतिहासिक सभा होती. काल माननीय राजसाहेब ठाकरे पण त्या ठिकाणी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर होते मोदीजींच्या नेतृत्वाखाली. त्या ऐतिहासिक सभेच्या माध्यमातून मुंबईकरांना एक वेगळा संदेश गेलेला आहे. संविधानाच्या बाबतीतचे सगळे गैरसमज दूर झालेले आहे आणि म्हणून या सभेमुळे मुंबईतले 6 च्या 6 उमेदवार निवडून येतील. दक्षिण मुंबईतून निघालेली ही बुलेटची स्वारी आता दिल्लीत किती लाख मतांनी? भरघोस मतांनी विजयी होईल आणि गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने मी विजयी होईल हा मला विश्वास आहे. कारण हा बुलेट आहे, शेवटी बुलेटच्या स्पीडला कोणीच अडू शकत नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.